नमस्कार मंडळी गणेश सपकाळ या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि आज घेऊन आलेलो आहे मी झटपट स्वाध्याय धड्याखालील प्रश्नांची झटपट उत्तरे इयत्ता आठवी स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या स्वाध्यायाचं आपण वाचन आणि प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत पहिला प्रश्न चौकटी पूर्ण करा खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये तर याचं उत्तर आहे तर्कशुद्ध व तर्कसंगत दुसरा प्रश्न असा आहे वैशिष्ट्ये लिहा श्रीपाद शिला तर याचं वैशिष्ट्य असं आहे पहिलं किनाऱ्यापासून समुद्रात एक दीड फलांग आत होती त्याच्यानंतर दुसरी बाजू असे लिहायची पाण्याच्या भरपूर वर होती त्याच्यानंतर आ आहे शार्क मासे शार्क मासेमध्ये जर तुम्ही बघितलं तर शार्क मासे च वैशिष्ट्य असं आहे की शार्क मासेमध्ये जबरदस्त जबडा शार्क मासेचा होता आणि दुसऱ्या बाजूला दात हत्तीच्या सुळ्यांसारखे होते तर अशा पद्धतीची दोन वैशिष्ट्य आहे त्यानंतर प्रश्न तिसरा हे केव्हा घडले ते लिहा तर पहिला आहे अ परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील तर हे केव्हा घडले जेव्हा मन बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित केल्यावर आता दुसरा प्रश्न आहे आ माणसाची अंतस्त चेतना फुलेल तर केव्हा घडेल ते तर त्याचं उत्तर आहे विरोध व प्रतिकूलता जास्त असल्यावर चौथा प्रश्न आहे परिणाम लिहा आता अमध्ये स्वामीजींनी ग्रंथपालांना आव्हान दिलेले आहे तर त्याचा परिणाम असा झाला त्याचं उत्तर असं आहे स्वामीजींचे आव्हान मानवी कक्षेच्या बाहेरील होते दुसरा प्रश्न आहे आ नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले तर त्याचा परिणाम असा आहे की नावाड यांनी त्यांना नावेतून न्यायला नकार दिला प्रश्न क्रमांक पाच तुमचे मत लिहा आता मी तुम्हाला मी माझे मत सांगतो त्यानंतर तुम्ही तुमचे मत देखील लिहू शकता ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ, ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत तर बघा माझं मत मी सांगतो ग्रंथपाला स्वामीबद्दल शंका आली यात त्याची कोणतीही चूक नाही एका दिवसात एक खंड वाचून होणे शक्यच नसते वाचनाला इतका प्रचंड वेग असलेला माणूस ग्रंथपालाने पूर्वी पाहिलाच नव्हता एवढेच पुस्तक वरवर चाळून ते आपल्या उपयोगाचे नाही हे लक्षात आल्यावर काही वाचक ते पुस्तक परत करतात पण स्वामींनी मात्र दिवसाला एक खंड याप्रमाणे तीन दिवसात तीन खंड वाचून परत केले हे तीन खंड स्वामींनी वाचले असतील यावर ग्रंथपालाला विश्वास बसला नाही काही वाचक का आपल्याला वाचनवेड आहे असा आभास निर्माण करतात आणि छाप पाडायचा प्रयत्न करतात बरेचसे साधू लोकांच्या धार्मिक भावनांचा देखील दुरुपयोग केला जातो या मार्गाने पैसे कमवण्याचा देखील प्रयत्न करतात ग्रंथपालाला कदाचित अशी शंका आली असेल सुद्धा आणि स्वामींसारख्या महान व्यक्तीचा परिचय त्याला झालेला नव्हता मुख्य म्हणजे स्वामींचा अपमान करण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती हे येथे स्पष्टपणे आढळते आणि एकंदरीत हे माणसाच्या स्वभावाला धरूनच घडते आता दुसरा प्रश्न आहे की पैसे घेतल्याशिवाय स्वामींना श्रीपाद शिलेवर न नेणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत काय तर त्याचं उत्तर असं आहे की स्वामीजींच्या भारतयात्रेचा शेवट कन्याकुमारीत होत होता आपली भारतयात्रा कन्याकुमारीच्या चरणी अर्पण करण्याची इच्छा स्वामींच्या मनात निर्माण झाली मात्र शिलाखंडापर्यंत पोचण्यासाठी नावेतून जावे लागणार होते आणि नावाडी तर पैसे घेतल्याशिवाय नावेतून पोचवण्यास तयार नव्हते स्वामींकडे पैसे नव्हते कोणालाही असे वाटेल की स्वामींकडे पाहून नावाड्यांनी पैसे न ना घेता स्वामींना पोचवायला हवे होते परंतु नावाडे स्वामींचे मोठेपण ओळखत नव्हते तसेच माणसांना पैसे घेऊन नावेतून इच्छित स्थळी पोचवणे हा त्या नावाड्याचा पोट्या पाण्याचाच व्यवसाय होता त्यामुळे नावाड्यांनी नकार ना दिला शिवाय त्या गरीब नावाड्यांचे उत्पन्न ते काय असणार तसेच स्वामींचे मोठेपण दिसून आल्यावर त्यांना त्या पश्चातापाई झाला त्यामुळे नेहवाड्यांनी नकार दिला यात मला कोणतीही चूक दिसत नाही हे माझं मत आहे पण तुम्ही देखील तुमचं वेगळ्या पद्धतीने मन मांडू शकता प्रश्न सहावा आहे स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारे वाक्य पाठातून शोधा व लिहा पहिलं आहे निर्भयता तर पाठ्याचं वाक्यामध्ये आलेलं आहे निर्भयामध्ये पहिलं स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली निर्भयतेमध्ये दुसरं उदाहरण आहे वाक्य आहे मी आता दोन तीन दिवस इथेच राहणार तिसरं वाक्य आहे निर्भयतेचं रात्री एकटे सोबतीला कोणी नाही तिसरं वाक्य आहे तीन दिवस नुसते थांबले नाही ते ध्यानस्थ बसले तर स्वामीजींच्या गुणांचे निर्भयता हे वाक्य याच्यामध्ये आलेले आहेत दुसरं आहे आ मनाची एकाग्रता पाठाचे वाक्य बघा मनाची एकाग्रता एकाग्रतामध्ये पहिलं आहे मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो दुसरा आला आहे मन केंद्रित झाल्यामुळं माझे ते लक्षात राहते आता ई आहे दृढ दृढ निच्छामध्ये गुण दर्शवणारे वाक्य आले पाठामध्ये बघा पहिलं वाक्य आहे स्वामीजी तीन दिवस येथे राहिले दुसरं वाक्य आहे तीन दिवस नुसते थांबले नाहीत ते ध्यानस्थ बसले तिसरा आहे जितका विरोध असेल जितकी प्रतिकूलता असेल तितका माणसातला अंतस्त अग्निप्रदीप्त होत असतो चौथा आहे त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे थोडी संकट असली पाहिजे त्यानंतर ई आहे देशप्रेम देशप्रेमामध्ये आलेले वाक्य बघा कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी दुसरं आहे तीन दिवस तीन रात्री ते फक्त भारत मातेचे चिंतन करीत होते नंतरचं वाक्य आहे देशप्रेमाचं या देशातले अनेक लोक उपाशी आहेत प्रश्न सातवा तुमचा अनुभव लिहा तुमचा अनुभव लिहा यामध्ये तुम्ही तुमचा अनुभव हिहा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमचं तुम्हालाच द्यावं लागेल पण मी देखील माझा अनुभव तुम्हाला सांगतो काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो याविषयी तुमचे अनुभव सांगा तर माझा अनुभव असा आहे की त्या दिवशी रिक्षा स्टँडवाल्यांचा संप होता माझी शाळा बुडू दे नको असे मनात घोकत घोकत शाळेत चाललो होतो सगळ्या बस गाड्या तुडुम भरून चालल्या होत्या बस थांब्यावर अलूट गर्दी होती वाटेत आज शाळेला दांडी मारण्याची संधी या आनंदाने ते अर्ध्या वाटेतूनच घरी परत चालले मात्र मला मात्र काही करून शाळेतच जायचे होते आज इंग्रजीच्या तासाला सर आमचे प्रत्यक्ष इंग्रजी संभाषण घेणार होते त्यांनी आम्हाला विषय वाटून दिलेले होते मला मित्र संतून आणि मी माझी छान तयारी केली होती या वर्षी मी इतर इंग्रजीत उत्तम रीतीने बोलण्याची प्रतिज्ञाच केली होती बस मिळण्याची खात्री नसल्यामुळे मी चालतच निघालो वाटेत सिग्नलजवळ बस थांबली होती लोक बसला लोमकळत होते मी कसा बसचा आत घुसलो एका काकांनी मला आधार दिला पण बसमध्ये मी घुसमोटू लागलो मला श्वास घेता येईना गामाने चिंब भिजून गेलो पुढच्या थांब्यावर कसा बसा उतरलो आणि चालत शाळेत गेलो कसा धडपडत मी शाळेत पोचलो वर्गात सर होते संभाषणाची उपक्रम चालू होती त्या दिवशी मी आणि शांतूने सुंदर संभाषण सादर केले शांतूने तर कमलच केली सर्वांनी खूप कौतुक केले तेच संभाषण सराने आपल्याला दुसऱ्या वर्गातही सादर करायला लावले मला त्या दिवशी कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटले बघा काम करीत असताना संकट येतातच की माणूस जागरूक राहून काम करतो या विषयीचा अनुभव हा माझा आहे आणि मी हा देखील तुमचे देखील असे भरपूर अनुभव असतील ते देखील तुम्ही या उत्तरामध्ये मांडू शकता प्रश्न क्रमांक आठ खालील दोन प्रसंगातील फरक स्पष्ट करा तर पहिल्या रखान्यामध्ये आहे उडी मारण्यापूर्वी आणि दुसऱ्या रखान्यामध्ये आहे उडी मारल्यानंतर उडी मारल्यापूर्वीमध्ये बघा होडीतून माणसाची वाहतूक करणे हा आपला पोटा पाण्याचा व्यवसाय आहे मग आपण त्यांना फुकटात का न्यावे हे उडी मारण्यापूर्वी आता उडी मारल्यानंतर बघा दुसऱ्या कॉलममध्ये स्वामींनी उडी मारल्यावर मात्र नावाडी घावरले त्यांच्या मनात आले या माणसाच्या वाटेत संकट आले तर त्याचा दम संपला तर अशा पद्धतीचं हे स्वाध्याय धड्याखालील स्वाध्याय मी आपल्यासमोर वाचून दाखवलं मुलांनो हा व्हिडिओ ऐकताना अतिशय एकाग्रतेने जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला झटपट स्वाध्याय तुमचा वाचून होईल पाठांतर होईल माझा हा उपक्रम तुम्हाला आवडलाय असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांना इतरांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद वंदे मातरम